नमस्कार, मी वर्षा. एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. नायजेरिया समुद्र शासनकडून 5 भारतीय खलाशांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नायजेरियातील भारतीय उच्चायुक्तांना त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही दिले आहेत. नायजेरियातील भारतीय राजदूत अभय ठाकूर यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास स्वराज यांनी सांगितलंय. भारतीय नौदलातील तब्बल 36 वर्षांच्या सेवेनंतर INS रणजित या क्षेपणास्त्र विनाशिकेने सोमवारी नौदलातील नेतृत्व घेतले. विशाखापट्टणम येथील नाविक तळावर या विनाशिकेला अखेरची मानवंदना देण्यात आली. 1983 साली INS रणजित ही विनाशिका भारतीय नौदलाच्या सेवेमध्ये रुजू झाली होती. सोव्हिएत महासंघाने तयार केलेल्या कासिन श्रेणीतील 5 विनाशिकांमधील ही तिसरी विनाशिका आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये 50% व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी द्यायची अशा शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलंय. त्याचा फेरविचार व्हावा अशी याचिका चंद्रबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली विरोधकांनी केली होती. मात्र आम्ही आमचा आदेश बदलण्याच्या विचारात नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारी अक्षय तृतीया देशभरात साजरी करण्यात आली. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भोवती 11,000 आंब्यांची भव्य आरास करण्यात आली होती. तर मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे लक्ष वेधून घेत होत्या. तर आंब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्री पांडुरंगाला फुलांची आकर्षक अशी आरास करण्यात आली. विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभा मंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी झेंडूच्या फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली. पहाटे काकड आरती झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देशभरात अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे मंगळवारपासून रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू होतोय. चांद दिसल्यामुळे मुस्लिम बांधवांच्या उपवासांना सुरुवात होतीये. 5 मे रोजी चंद्रदर्शन झालं नव्हतं, त्यामुळे लखनौच्या मकरजी चांद कमिटीने 7 मे पासून रमजान सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. भाजपाने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी दिल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. साध्वी प्रज्ञा यांच्या विरोधासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड भोपाळमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. या प्रचारामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हे सुद्धा भोपाळमध्ये जाऊन साध्वी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंग यांच्या समर्थनासाठी महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंदही आता पुढे सरसावले. दिग्विजयच विजयी व्हावेत यासाठी त्यांनी मिरची हवन सुरू केलंय. हे हवन 25 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. जर दिग्विजय सिंग या निवडणुकीत जिंकले नाही तर समाधी घेणार असल्याचंही वैराग्यानंद म्हटले. बारामतीच्या पोलिसांनी सामाजिक भान दाखवत बऱ्हाणपूरच्या माळरांवर श्रमदान केलं आहे. एरवी हातात दंडुक घेऊन दुर्जनांपासून समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी चक्क हातामध्ये पावडे आणि टिकाव घेऊन श्रमदान केलं. बारामती उपविभागातील बारामती शहर, बारामती तालुका आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 200 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बऱ्हाणपूरच्या उजाड माळरांवर श्रमदान केलं. सध्या राज्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्याचं चित्र आपण सर्वत्रच पाहतोय. अशातच देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर हा आता या दुष्काळी चक्रामध्ये सापडला आहे. आपल्या अन्न आणि पाण्यासाठी या मोरांची वणवण सुरू झाली असून लखलखत्या उन्हात पोटाचं खळग भरण्यासाठी अन्न पाण्याच्या शोधात हे मोर दिवसभर भटकंती करतात. अशातच शिरूर वासी या मोरांचे पालक झाले आहेत. करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच शासनाकडून प्रभावी अशा उपाययोजना झालेल्या नाही, त्यामुळे तालुक्यातील विविध मागण्यांसाठी करमाळा तहसील कार्यालयावर हलकीनाथ मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिळून हा मोर्चा काढला. शिक्षकांच्या मागणीकडे शिक्षक आमदार आणि शासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी अमरावती विभागाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना घेराव घातला आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. जुनी पेन्शन योजनेबाबत शासन न्याय देण्याची भूमिका घेत नसेल तर विधान परिषदेतील 14 शिक्षक आमदारांसह आपण उपोषणाला बसू, तसेच वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढू अशी ग्वाही यावेळी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षकांना दिली.
14 मार्चला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिमालय पूल दुर्घटना घडली होती. या प्रकरणी आता चौथी अटकही करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला होता तर 34 जण जखमी झाले होते. शीतला प्रसाद कोरी असं अटक केलेल्या सब इंजिनियरचं नाव आहे. शीतला प्रसाद कोरी यांच्या कार्यकाळामध्ये पुलाची पाहणी केली गेली. त्या पाहणी अहवालावरती कोरी यांच्या सही देखील होत्या. मुंबईतील वसई नाला सोपारा भागातील द किंग हा डान्स ग्रुप सध्या जागतिक पातळीवर चर्चेत आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ऑफ डान्स या कार्यक्रमामध्ये किंग्स युनायटेड या 15 मुलांच्या ग्रुपने विजेतेपद पटकावून वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. या मुलांना मानचिन्ह आणि 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आलंय. काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य करत जोरदार टोलेबाजी केली. गेल्या 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केवळ खोटी आश्वासनं दिली आहेत, त्यामुळे मोदी आता खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडणार आहे असा टोला सिद्धू यांनी मोदींना लगावला आहे. यावेळी सिद्धू एका पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीहून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरणारा माजी जवान तेजबहादूर यादव याच्या व्हिडिओवरून खळबळ उडाल्यानंतर त्याने यूटर्न घेतला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मीच असली तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबद्दल आपण काहीच बोललो नव्हतो असे त्याने म्हटले आहे. तसेच हा व्हिडिओ एडिट केला असून त्यामध्ये फेरफार करण्यात आल्याचाही दावा यादव यांनी केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलउपसा केंद्राजवळील धरणातून होणारी पाणी गळती, नदीपात्रात अपुरा असलेला पाणी साठा तसेच पाणी योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी यासाठी ऐन उन्हाळ्यात 1 मे पासून देहूगावचा पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बंद केला आहे. त्यामुळे देहूगावातील नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. फनी चक्रीवादळ बांगलादेशकडे वळल्यानंतर मागील 48 तासांमध्ये राज्यातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे 8 आणि 9 मेला कोकण गोवा मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. राज्यातील हवामानात सतत बदल होत असल्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारवा असा अनुभव सध्या नागरिकांना येतोय. ऑस्ट्रेलियासारख्या जगज्जेत्या संघाविरुद्ध खेळल्यास युवा खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल, त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल असा विश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी व्यक्त केला. पुढील महिन्यात होणाऱ्या हॉकी मालिकेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. फनी चक्रीवादळामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या लोकांचे अतोनात हाल झाले. सर्व स्तरामधून येथील लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला जातो. अनेक राज्यांमधूनही मदत कार्य सुरू झालं आहे. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात दिलाय. मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून अक्षयने 1 कोटी रुपयांचा मदत निधी जमा केला आहे. एमकेएन सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेत.